की बोंबील फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि ते बोंबीलचा कालवण पण झालेला आहे. आता आपण जे स्क्विड आहे आपला मॅरिनेट करून ठेवलं ते टाकू. ओके ओके ओके. इसे कहते खाना, असली खाना इसे कहते. बघा मित्रांनो, फायनली माकून रिंग सुका कम्प्लीट झालेली आहे रेसिपी. वा वा. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरे, तुमचं सर्वांचं आपल्या मराठी ट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आत्ता जस्ट सांगला स्कूलमध्ये सोडले आणि सकाळी लवकर गेलो होतो फिश मार्केटमध्ये मासले आणायला. म्हणजे आपल्याला जे ऑर्डर आहेत, जे मासली लागेल आज आपल्या ऑर्डरसाठी, ती सर्व मासली आणली, स्नेहाकडे दिली, मग सानूला स्नेहाने रेडी केली, तिला स्कूलमध्ये सोडले आता. आणि दुसरं, ज्याने आपल्याकडनं बघा मसाले ऑर्डर केले होते, ते त्यांचे सर्वांचे मसाले आता आपण कुरिअर केले आहेत, कुरिअर ऑफिसला देऊन आलो आहे. आणि आता उलवेमधून ज्याने ऑर्डर केले त्यांना मसाले द्यायचे आहेत, तर आता त्यांना मसाले द्यायला जाणार आहे. आणि हा मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही मला ना इंस्टाग्राममध्ये फॉलो नसेल केला ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि कमेंट बॉक्समध्ये पिनसुद्धा करते, तर प्लीज 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 मला इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला आम्ही माकून रिंग मसाला रेसिपी दाखवणार आहोत. ही पण ना रेसिपी ना, म्हणजे डिश ना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजे स्नेहाज ओंबली फूडवरती ना डिमांडिंग आहे. खूप जण जेव्हा या माकूलचा सीझन येतो ना तेव्हा ऑर्डर करतात. तर यावेळीच कसं, आपल्या सानविताई आहेत, तर त्याही आपल्याकडनं फूड ऑर्डर केलं आहे, तर त्याच्यामध्ये माकूल रिंग मसाला डिशसुद्धा आहे. तर आम्ही काय विचार केला का, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणती ना कोणती रेसिपी दाखवायची, तर आम्ही असा विचार केला का चला आजच्या व्हिडिओमध्ये त्याच निमित्ताने तुम्हाला माकूल रिंग मसाला रेसिपी दाखवूया. तर व्हिडिओ पूर्ण बघा, एकदम भारी आणि जबरदस्त रेसिपी असते. तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरती घरी रेसिपी ट्रायसुद्धा करा. तर चला मित्रांनो, कंटिन्यू रहा. आता सर्वात पहिले ना, जे उलवेमधून जे आहेत ना, उलवेमध्ये राहणारे, त्याही आपल्याकडनं जे मसाला ऑर्डर केलेत ना, त्यांना मसाला देऊया, मग डायरेक्टली घरी जाऊया ऑर्डर पूर्ण करायला. तर पहिले ऑर्डर देण्यासाठी बघा, इथे आलोत आपण. मसाला 1 किलो मसाला सांगितलेला आहे. आहे की नाही की नाही घरात आहेत. नमस्कार, कशात? नमस्कार दाई. हा मसाला सांगितलेला. जवळजवळ तुम्ही 3-4 किलो तरी आपल्याकडनं मसाला घेतला ना आतापर्यंत. मग मसाला कसा आहे, टेस्ट कशी आहे मसाल्याची? मस्त आहे ना, आवडला ना? नाही, जातो जरा, मसाले मला कुरिअर करायचे आहेत, जायचं. हे बघा, घराच्या साईडचा परिसर बघा किती छान आहे. विहीर बघा किती मस्त, एकदम जुनी आहे. आज भरपूर तरी पण जुनी असेल ही विहीर. तरी मग किती वर्ष अगोदरची ही विहीर असेल? हा, तर भरपूर भरपूर पहिलेपासून आहे का जुनी? काय बोलता, कधीच पाणी आटत नाही का? ही जी विहीर बघताय ना समोरची, याच्यातला जो आता बघा भरली पूर्ण पाण्याने, ही विहीर ना कधीच आटत नाही म्हणून सांगतात. आणि मग ना किती मस्त बी किती हे केलेलं आहे आणि सर्व कपडे वगैरे धुताय, पाणी कधीच आटत नाही का याच्यातला. आणि आमच्याकडनं ना तुम्ही फूड पण ऑर्डर केलेला, म्हणजे जेवण वगैरे, तर म्हणजे यावर चव कशी आहे? मस्त आहे ना. थँक्यू थँक्यू. आणि आता आपण मसाला दिलेला आहे. थँक्यू. तर हे बघा, आता आपण उलवेमध्ये आलो, सेक्टर 25. नमस्कार ताई. नमस्कार. तर ताई, तुम्ही लास्ट टाइम 1/2 किलो मसाला घेतला होता ना? मसाला कसा वाटला मग? खूप छान होता, एकदम सुंदर. तर आता यावेळेस ताईने 1 किलो मसाला ऑर्डर केला आपल्याकडनं. आणि थँक्यू सो मच ताई, तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय. आणि तुम्हाला याच्या पहिला आम्ही 1/2 किलो दिला आणि तुम्हाला आवडला, आणि आता यावेळेस तुम्ही 1 किलो मसाला घेतलाय, खरंच खूप छान वाटलं. थँक्यू थँक्यू सो मच. तुम्हालाही धन्यवाद आम्हाला द्यायला आलात ते. थँक्यू थँक्यू ताई. चला, आणि आता आपण दुसरी ऑर्डर द्यायला आलोत. अक्षय ठाकूर, काय बोलता, कसा आहेस? एकदम मस्त. हे घ्या, 1/2 किलो मसाला घेतलेला ना. आणि दोघे जण आपण सोबत काम करायचो पंजाब सीएफएस मध्ये. आता कसं वाटतंय, आता युट्यूब वरती व्हिडिओ बनवतोय मी, सर्व व्हिडिओ आम्ही बघतोय, म्हणजे मिसेस पण तुझ्या व्हिडिओ खूप बघते. थँक्यू ताईला. थँक्यू सांगा. ताईला मसाला घेतलेला. ओके, आणि आपण बॉडी बिल्डर, काय बोलता, सलून कैसा आहे? बढिया चल रहे ना? आपला 5 मे आहे की नाही? आहे ना. बाकी मसाला टेस्ट केल्यावरती नक्की मला सांगा, फीडबॅक दे. चल चल, आरामच जा. हे दादा आहेत. नमस्कार दादा. कुठनं आलेत तुम्ही? बोरखार. तर बोरखार वरनं आलेत दादा, आणि आपला मसाला घेण्यासाठी. हे बघा, 1 किलो सांगितलेलं ना. तर हा 1 किलो मसाला आहे. नमस्कार. तर मसाला हा रेसिपीमध्ये युज करणार ना, तेव्हा नक्की सांगा कसा आहे ते. एकदम एक्सपर्ट आहे. अच्छा अच्छा.
जेवण बनवण्यामध्ये. अच्छा अच्छा, मग नक्की सांगा हा कसं आहे ते मसाला. कलर बघून छान झालो. अच्छा 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 अच्छा, थँक्यू थँक्यू, खूप छान वाटलं. नमस्कार आई. नमस्कार दादा. चला चला आरामात जावा. तर हे बघा, आता हे काका आलेत. नमस्कार काका. नमस्कार. कसे आहात? मजेमध्ये. कुठनं आले तुम्ही एकदा सांगा. दुतुम, दुतुम कावीलवाले. दुतुम वरनं कावीलवाले फेमस आहेत. तर आपल्याकडनं बघा मसाला सांगितला अर्धा किलो. तर मसाला तुमच्या रेसिपीमध्ये जेव्हा युज करणार ताईला सांगा हा कसा आहे ते मसाला. सुनबाईला आणि माझ्या मिसेसलाही आवडतंय. अच्छा अच्छा, ते नेहमी बघतात. आता कसं युज केल्यावर बघूया. थँक्यू थँक्यू. आणि मित्रांनो, आता सर्व पण जेवढे पण होते म्हणजे पिकअपसाठी म्हणजे मसाला घ्यायला येणार होते उलव्यांना, त्यांना सर्वांना आपण मसाले दिलेले आहेत. तर चला आता जाऊया आपण घरी. आणि थँक्यू सो मच काका, खूप छान वाटलं भेटून. चला घरी आलोय. आणि बघा स्नेहा ना बोंबील करी बनवतेस ना. हो, बोंबीलचा कालवण बनवते. बघा आता बोंबील टाकते. दोन प्लेट सांगितलेत ताईने, सानवी ताईने सांगितलेले. ते बघा आता स्नेहाने मस्तपैकी बोंबील टाकलेत. आता किती टाइम लागेल या रेसिपीला? आता कमीत कमी 7 ते 8 मिनिटं आपण शिजून घेणार, चेक करणार. आणि जर नाही झालं तर मग अजून 5 मिनिटं. आणि बघा आणखीन बोंबील फ्राय 2 सांगितलेत. आज थोडेसे बोंबील छोटे मिळालेले आहेत. आणि आज बघा आपल्या चॅनलची स्पेशालिटी ताईने ऑर्डर केली, माकुल रिंग माकुल. सानूला खूप आवडते ना, तर एक प्लेट सांगितलेलं आहे. तर हे बघा आता स्नेहाना माकुल आणि बोंबील दोन्ही पण मॅरिनेशन करणार आहे. दोन्हीना पण सेम प्रोसेस असणार ना. हे बघा एक आणि आपल्याला कमेंट करून सांगितलं युट्यूब फॅमिलीने का हात त्याच्यात दुखतात म्हणून ना. आणि बघा इझिली पूर्ण रस निघून जाते. एकदम हेल्पफुल झालं ना. कोणी कमेंट केलेली ते पण आता मला आठवत, ताईनी कमेंट केलेली का. आणि याच्यामध्ये पण एक अर्ध्या लिंबूचा रस टाकणार आहे. बघा अरे वा मस्त ना, सर्व पाणी निघून जाते. हा डिमार्ट मधून आणला. आणि मग त्यानंतर हळद टाकले इथे पण. आता या दोन मॅरिनेशन मध्ये फक्त काय असणार माहितीये का, याच्यामध्ये फक्त हळद आणि लिंबूच असणार ना मॅरिनेशन साठी. आणि याच्यामध्ये मसाले येणार आहेत, ते तुम्हाला आता दाखवू आम्ही. त्यानंतर हे बघा बोंबील मध्ये टाकलेलं हिरवं वाटण. आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. हा मसाला तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर आमचा स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसते, तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. आता तुम्हाला मी प्राइस पण सांगतो मसाल्याची. आणि हे बघा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्याची प्राइस आहे, 2 पॅकेट मिळतील तुम्हाला, 1/2 किलो आणि 1 किलो ना स्नेहा. हो. 1/2 किलोची प्राइस आहे डिलिव्हरी चार्ज पकडून 585 रुपये. 1 किलोची प्राइस आहे डिलिव्हरी चार्ज पकडून 1110 रुपये. जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर असणार तर 1/2 किलोची प्राइस होणार 605 रुपये, म्हणजे त्याच्यामध्ये 60 रुपयाच्या बदली 80 रुपये होणार ना डिलिव्हरी चार्ज. आणि 1 किलोची प्राइस होणार 1130 रुपये. तर आता तुम्हाला प्राइस पण सांगितले, तरी पण विचारतील. तर आता तुम्ही ठरवा ऑर्डर करायचं की नाही. तर स्क्रीनवरती आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर नक्की एकदा विचार करा आणि तुमच्या घरातल्या रेसिपी बनवा एकदम लजीज. आता मसाले लावून किती टाइम ठेवायचं तरी पण स्नेहा? 15 मिनिटं तरी ठेवायचं आपल्याला. आता स्नेहाने दोन्ही यांना पण मस्तपैकी मसाले लावलेले आहेत आणि आता मॅरिनेशन साठी ठेवले. आणि याच्यामध्ये हळद फक्त युज केली. हा हळद आणि लिंबू. बघा किती सिम्पल मॅरिनेशन ना स्नेहा. आता काय करते तू? आता मी माकुली रेसिपी बनवायला घेणार. अच्छा, माकुल रिंग रेसिपी बोल. माकुली बोलले ना, माकुल रिंग. माकुल रिंग, माकली आणि माकुल अलग अलग असते. ऑक्टोपसला माकली बोलतात आणि याला स्क्विडला माकुल बोलतात. माकली आणि माकुल. ऑक्टोपसला माकली बोलतात आणि याला माकुल बोलतात. माकुल आणि माकली नाही नाही, तुम्ही कमेंट करून सांगा मी बरोबर बोललो की नाही. ऑक्टोपसला माकली बोलतात आणि स्क्विडला माकुल बोलतात, नक्की कमेंट करून सांगा. तर आता हे 15 मिनिटांसाठी ठेवणार रेसिपी, माकुल रिंगची रेसिपी बघायला भेटेल. आता बघा स्नेहानी तर पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल मस्तपैकी गरम झाल्यावरती आपण पुढची प्रोसेस बघून घेऊया. हे बघा लसूण टाकलंय. लसूण थोडस शिजल्यावरती स्नेहानी मिरची टाकली. मग त्यानंतर कांदा तपकी पसन सगळ्यांना. नॉन व्हेज वरती खातात ना कांदा म्हणून. प्रत्येकाची चॉईस
आता काय करायचं? शिजून घ्यायचं. तरी पण किती टाइम? कमीत कमी हार्डली 2 मिनिटं लागतात. म्हणजे गोल्डन ब्राऊन करून द्यायचं आपण कांद्याला आणि लसूण डाला. हे बघा मस्तपैकी आता गोल्डन ब्राऊन कलर असं झालेलं आहे. त्यानंतर टोमॅटो. या रेसिपी मध्ये किती घेतले टोमॅटो? एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. चमाट मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर चवीनुसार मीठ. त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. मग त्यानंतर थोडीशी हळद आणि मस्त पैकी मसाल्यांना आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे आता शिजवून घ्यायचंय चांगल्या प्रकारे. टोमॅटो मस्त शिजला पाहिजे. मसाल्यांना मस्त पैकी काय बोलू मिक्स करून घेतलेलं आहे. आपण 2 मिनिटांसाठी झाकण देऊया. ओके, ऑइल सेपरेट होईल. 2 मिनिटं आपल्या झाकण का द्यायचं माहितीये का? झाकण दिलं ना का मसाले येत नाही, पटकन शिजून जाते. अरे बघा आता स्नेहा इथे बोंबील फ्राय करते. आता काय करणार? आता आपण जे स्क्वीड आहे आपला मॅरिनेट करून ठेवलं ते टाकू. ओके ओके ओके. इसे कहते खाना, असली खाना इसे कहते. मस्त पैकी मिक्स करून घ्यायचंय माकुडला मसाल्यांमध्ये. हे बघा तेवढी हार्ड पण नाही ही रेसिपी. एकदम सिम्पल आहे. नॉर्मल भाजी करतो, खूप लोक असं भाजी करतात. आणि आता एकदा सांग, आता जर आपल्या युट्यूब फॅमिली जर ही रेसिपी ट्राय करते बरोबर, आणि त्यांच्याजवळ जर आपला मसाला नसेल तर त्याला कोणकोणते मसाले टाकावे लागतील? त्याचबरोबर तुम्हाला ना धणा पावडर ऍड करायला लागेल, काळी मिरी पावडर ऍड करायला लागेल, आणि थोडासा तुम्ही आपल्याकडे ना गरम मसाला पण ऍड करू शकता जर नसेल तर. आणि जर माझा मसाला तर तुम्हाला दुसरी कोणतीही मसाला ऍड करायची गरज लागणार. आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हीच तर खासियत. एक पॅकेट ओपन केला, टाकला, काम झाला. आम्ही कसा मसाला बनवलाय बघा, म्हणजे तुम्ही जर आमचा मसाला घेताय ना, तुम्हाला डायरेक्टली दुसरे मसाले विकत घ्यायची गरजच नाही ना. विकत खूप लोक जिरा पावडर ऍड करतात टेस्ट साठी, खूप लोक गरम मसाले टाकतात, काळी मिरी पावडर टाकतात, काळी मिरी पावडर त्याचबरोबर हे पण टाकतात, काश्मीरी मिरची कलर येण्यासाठी. पण आपल्याला कोणतेही मसाले लागत नाहीये. फक्त तुम्ही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हळद टाका आणि बनवा रेसिपी. आणि जे नवीन असतील कुकिंग मध्ये ना, बिगिनर्स असतात, नवीन लग्न झालेलं असते आणि काही येत नाही, तर पटकन मसाला टाकला, काहीच टाकायची गरज नाही. आता झाकण दिलं. आता हा झाकण आता कमीत कमी 12-13 मिनिटं, कारण आता माकूल पाणी पण सोडेल. पाणी सोडेल मग एकदम सुक्का होईल, मग रेसिपी झाली समजायला. ओके, तर चला कंटिन्यू. हे बघा आता 2 मिनिटं झाले आणि 2 मिनिटानंतर बघा पाणी बघा किती सोडलंय माकुलनी. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, पाणी अजिबात टाकायचं नाही. जे काही माकुल पाणी सोडेल ना त्याच्यामध्येच आपल्याला रेसिपी बनवायची आहे. आता याला पूर्ण सुकवायचं आहे आणि याच्यामध्येच ती टेस्ट होणार आहे ना. हो, मग टेस्टी बनते. लक्षात ठेवा पाणी थोडासा पण नाही टाकायचं आहे, नाही तर लावशी रेसिपीची वाट. आता पुन्हा एकदा झाकण दिलंय. बघा मित्रांनो, फायनली माकून रिंग सुका कम्प्लीट झालेली आहे रेसिपी. वा वा, अप्रतिम. ऑलमोस्ट आता सर्व रेसिपी झालेल्या आहेत. फक्त हे 3 का 4 बोंबील राहिलेले आहेत. हे फ्राय झाल्यावरती आपण जाऊया डिलिव्हरी करायला. तर पूर्ण रेसिपी दाखवली बघा किती भारी अप्रतिम असं तुम्हाला याच्यामध्ये कलर पण दिसतोय. खाल्यावरती तुम्ही टेस्ट पण तुम्हाला लागेल. मग काय पाहिजे आणखी? स्नेहा बघा बोंबील बनते, बोंबील करी, बोंबीलचा काळवण. दुसरा एक डबा आहे ना. फायनली ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. तर चला आता ताईची ऑर्डर आपण द्यायला जाऊया.
आता आपण ऑर्डर घेऊन चाललो. पाऊस बघा किती पडतोय बाबा बाबा. असं वाटत पण नाही का संध्याकाळचे 5 वाजलेत, असं वाटतंय का 7 वाजलेत की काय. पूर्ण पाऊस पडतोय बघा सगळीकडे, पूर्ण कालोख झालाय पावसाने. तर आता आपण कलंबुली साईडला चाललो सानवीताईंची ऑर्डर घेऊन. कलंबुलीला ऑर्डर द्यायची मग डायरेक्ट घरी येणार. फायनली आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आहोत. कलंबुलीला आलो होत आपण, रोडपाली, कलंबुली रोडपाली. तर ताईंची ऑर्डर आता आपण घेऊन जाऊया. तर मित्रांनो फायनली आता ताई आले होते, आज सानवीताई आले होते त्यांची ऑर्डर घेण्यासाठी. आता ऑर्डर आपण दिली आहे आणि आता आपण चाललो घरी. आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही दाखवली माकूलची रिंग रेसिपी, माकूल रिंग मसाला रेसिपी. कशी वाटली व्हिडिओ ते पण कमेंट करून सांगा. आणि ही रेसिपी ना नक्की एकदा ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.